नमस्कार, मी वृषाली यादव सारंग। संध्याकाळचे 5 वाजता आहेत। महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। एमआयएमचं चलो मुंबईवर ठाम आहे इम्तियाज जलील। हे मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलेले आहेत। औरंगाबाद, नाशिक या ठिकाणाहून हा मोर्चा जो आहे तो निघालेला आहे। कृष्णा केंडे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून आपल्या सोबत आहेत। वाशी टोलनाक्याच्या इथून अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत आणि दीर्पेश त्रिपाठी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। चांदिवलीमध्ये ते सभेच्या ठिकाणी आहेत। मी सुरुवातीला जाते कृष्णा केंडेकडे। कृष्णा, काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी? सकाळी 7 वाजता औरंगाबादमधून निघालेली तिरंगा रॅली मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलेली आहे। अनेक ठिकाणी त्यांना थांबवण्यात आलं, अडवण्यात आलं। सुरुवात झाली होती ती औरंगाबाद आणि नगरच्या सीमेवरनं, मात्र सगळे अडथळे पार करत ही रॅली पुढे निघते आहे। आणि आत्ता आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती या रॅलीला प्रतिसाद मिळालेला आहे आणि असंख्य कार्यकर्ते आपल्या गाडीवरती तिरंगा लावून मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत, असं म्हणता येईल की मुंबईच्या वेशीवरती धडकलेले आहेत। अनेक वेळा तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अडथळे पार करत तुम्ही पुढे आलेला आहात। मात्र आता मुख्य अडथळा मुंबई पोलिसांचा समोर तुमची वाट पाहतोय, काय प्रतिक्रिया आहे? नाही नाही, ते फक्त मुंबई पोलीस नाही, महाराष्ट्र पूर्ण रस्त्यावर पोलीस होती आणि अनेक ठिकाणी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। पण तरीसुद्धा आम्ही एक जिद्द केली होती की आम्ही मुंबईला येणार म्हणजे येणार, आणि आता मुंबई आलेला आहे। आता ते ते माहित आहे की लोकांसमोर जेव्हा आम्ही जाणार, मग लोकांना ते प्रश्न विचारणार की तुम्ही आता हे पुढाऱ्यांना ते प्रश्न विचारा ज्याच्यासाठी आम्ही इतकं लांबहून हा इतका मोठा आपण एक सफर तय करून आज इथपर्यंत पोहोचले आहे। तुम्ही आपल्या पुढाऱ्या करून विचारा की माझ्या 5% रिझर्वेशनचं काय झालं, माझी वाकबोर्डाची जमीन तुम्ही का आम्हाला परत देत नाही। हे सगळे जे मुद्दे आहे ना, त्याच्या बाबतीत आम्ही त्यांना विचार करण्यासाठी। पण नाही, एवढा प्रतिसाद मिळेल असं वाटत होतं? एवढा प्रतिसाद मिळेल असं वाटत होतं? नाही नाही, हे तर काही नाही, हे तर काही नाही आहे। त्याच्यापेक्षाही जास्त प्रतिसाद मिळायला पाहिजे होतं। पण काय आहे, आम्हीही खूप एक जबाबदारीने आता आमचे 120 गाड्या जे आहे ते 120 गाड्या जे आहे ते नाशिक रोडवर थांबवण्यात आलेले आहे। ते काय कारण आहे त्याचा, कोण त्याचा जबाबदार आहे? बरं, आता जर तुम्हाला पुढे पोलिसांनी अडवलं तर तुमची काय प्रतिक्रिया? नाही नाही, आम्ही त्यांना विचारणार आहे की कशासाठी तुम्हाला आम्ही हे थांबवते आहे आणि काय कारण काय आहे। आम्ही एक सकाळपासून आम्ही संयमाने, आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने, लोकशाही मार्गाने आम्ही मुंबईला येत आहे। तुम्ही दुसऱ्या लोकांना थांबवते का? नाही थांबवते ना, मग आम्हाला कशाला निश्चित। आता आपण पाहतोय की पुढे मोठ्या प्रमाणावरती पोलीस देखील आहेत आणि ते इम्तियाज जलील यांच्या दिशेने येत आहेत। ते या ठिकाणी काय भूमिका घेतात पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र आता ही रॅली मुंबईच्या वेशीवरती येऊन पोहोचलेली आहे आणि निश्चितच प्रमाणे पोलीस त्यांना बोलू इच्छित आहेत आणि पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त आहे। काय प्रतिक्रिया? नाही, मी बघतो ना, मी बोलतो त्यांच्याशी आणि काही इश्यूज असेल तर आम्ही सॉर्ट करू ना। पोलिसांनी पुन्हा एकदा हा ताफा अडवलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावरती पोलीस आहेत आणि आता हे दृश्य आपण पाहतो आहोत। टोल नाक्याच्या बाबतची पोलीस काय म्हणतात आहे ना? सभेला सभेला आहे ना सर, दादा गाड्या या ठिकाणी सोडतोय असं म्हटलंय, काय प्रतिक्रिया? काय आहे की आमची ही जबाबदारी आहे की आमच्यामुळे इतकं मोठ्या संख्येने गाड्या आहे तर लोकांना त्रास होऊ नये, हे पोलिसांचंही काम आहे आणि आमचीही जबाबदारी आहे। म्हणून त्यांनी सांगितलेले आहे की इतकं गाड्या एकसाथ सोडणं म्हणजे ट्रॅफिक ब्लॉक होईल, ट्रॅफिक कंजेशन होईल, त्या अनुषंगाने आम्हीही ते मान्य केलेलं आहे आणि थोड्या थोड्या गाड्या आम्हीही सोडण्यासाठी तयार झालेलं आहे। म्हणजे याचा अर्थ हे नाही आहे की आम्ही हे रॅलीला प्रतिबंध करत आहे की आपण थांबवत आहे, असं काही नाही आहे। निश्चित आपण पाहतोय की या ठिकाणी पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यांना सांगितलं गेलं
की रॅलीला परवानगी नाही आहे, त्यामुळे तुम्हाला एवढ्या गाड्या आम्ही सोडता येणार नाही, 10-10 गाड्या या ठिकाणी सोडू असं म्हटलेलं होतं। आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा हा जो रॅली आहे ती पुढे निघालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त या ठिकाणी होता। इम्तियाज जलील बोलण्याचा प्रयत्न ये कहा है कि सिर्फ 2 ही दिन के लिए ओमिक्रॉन आया है। कल जो नोटिफिकेशन निकाला गया है उसमें यह बताया गया है कि 11 और 12 तारीख को ओमिक्रॉन की वजह से हम मुंबई में किसी भी तरह की कोई इजाजत नहीं दे रहे, यानी कि 13 तारीख से है तो ओमिक्रॉन चले जाने वाला है। ये 11 और 12 तारीख को ओमिक्रॉन का बहाना सिर्फ इसलिए दिया जा रहा है क्योंकि हम आए हैं मुंबई में, तो हमारे को ओमिक्रॉन का डर दिखाया जा रहा है, बाकी और कुछ भी नहीं है उसमें। हम यहाँ पर आए हैं हमारा लोकशाही मार्ग से, हम कुछ सवाल करने के लिए सरकार से आए हैं, हम इतना शांतिपूर्ण तरीके से यहाँ पर आए हैं, तो यहाँ पर इस तरह से रुकावट पैदा करना का कोई मतलब नहीं है। हमें वहाँ पर सभा लेने का हमको अधिकार है, हम सरकार से अगर प्रश्न नहीं पूछेंगे तो किससे पूछेंगे। सरकार के मंत्री कह रहे हैं कि आप बीजेपी का लाइन पर एजेंडा चला रहे हैं मुंबई। देखिए, आप कोई मानता नहीं, अगर लोग माने होते तो इतना बड़ा जो ताफा है ये महाराष्ट्र के कोने कोने से आए हैं। तकरीबन 150 गाड़ियां मेरे नासिक की रोड के ऊपर पुलिस ने वहां पर रुका के रखी है, वाशी के नाके के ऊपर है तो वहां पर रुका के रखी। अगर लोग अगर ये समझते कि हम किसी के एजेंडा के तहत काम कर रहे हैं तो इतना बड़ा जो लोगों का हुजूम है वो नहीं आया होता आज हमारे बीच सामने। नहीं, रैली रहेगी, रैली होगी और इंशाल्लाह हम सीधा वहीं पर जाने वाले हैं, चांदीवली के ग्राउंड के ऊपर रैली होगी। हमारे को इलेक्शन से मतलब नहीं है साहब, हम 2 मुद्दे लेकर आए हैं। हमारे 5% रिजर्वेशन के बारे में आप जवाब दीजिए और हमारी 93,000 वक्फ की जो जमीन है उसका आप क्या करने वाले हैं, या आप ही लोगों ने खा पी के है तो डकार ले लिए है, वो जमीन हमको वापस चाहिए, हम इसके लिए यहाँ पर आए। लेकिन आरक्षण की बात जो है सिर्फ मुस्लिम समुदाय के लिए है, इसके पहले मराठा आरक्षण को लेकर महाराष्ट्र में लोग रास्ते पे उतरे हैं। देखिए, हमने एक तरीके से आज जब हम आ रहे थे रास्ते में तो काका साहेब शिंदे, एक नौजवान लड़का जिसने अपनी जान का बलिदान दिया मराठाओं को आरक्षण के लिए, हम उसके श्रद्धांजलि देकर उससे प्रेरणा लेकर आए हैं कि अगर कोई मिशन के ऊपर निकले तो अपनी जान की भी परवाह नहीं करनी चाहिए, और उस नौजवान लड़के ने वही काम किया था। हम उसको श्रद्धांजलि लेकर उसके प्रेरणा लेकर आए हैं, ये लड़ाई हम लड़ेंगे। हमको पता नहीं है कि मुसलमानों के वोट लेकर सत्ता में बैठने वाले हमारी बात कितना सुनेगी, लेकिन दोबारा जब ये आवाम के बीच में जाएंगे तो यही आवाम उनसे सवाल करने वाली है कि बताओ हमारे रिजर्वेशन का क्या हुआ और हमारी वक्त की जमीनें आप कब वापस लौटाने वाले हैं। लेकिन जो गृह विभाग ने तैयारी करके रखी है पुलिस की हर टोल नाके पे पूरे रास्ते में, तो किस तरह से दिखी आपको? खौफ है सर, खौफ है, खौफ है, डर है। रैली होगी? बिल्कुल होंगी सर। हाँ सर, बिल्कुल होंगी। चांदीवली के ऊपर आप आइए और सुनिएगा, हमारा भाषण भी सुनिएगा। असद साहब वहाँ पे पहुँच रहे हैं कुछ ही देर के अंदर। लेकिन आपके तरफ तो कानून तोड़ने का ये आरोप लगाया जा रहा है। देखिए, कानून कौन तोड़ा है? सबसे पहले सरकार ने कानून तोड़ा है, कानून हाईकोर्ट ने बनाया है, कानून ने बताया है सरकार को कि 5% ये गरीब मुसलमानों को दो करके तुमने कानून तोड़े हैं, इस वजह से हमको सड़क के ऊपर आना पड़ा। तुम उस कानून को अगर मानते तो शायद हमको यहाँ पर सड़क के ऊपर आने की जरूरत नहीं पड़ती। तो क्या एक ही सभा में, एक ही यात्रा में आपका आंदोलन खत्म हो जाएगा? अभी तो शुरुआत है सर, आगे आगे देखिए होता है क्या। बस एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।